लाल महाल ही वास्तु पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे। ही वास्तु पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवारवाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे। लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते। शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले। याच लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती। त्यावेळेस शिवरायांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेबही हैरान झाला होता। त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले। मित्रांनो, इथे कॅमेरा बंदी असल्यामुळे राजमाता जिजाऊ मासेब यांचं स्मारक दाखवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा असावी। शाहिस्तेखान दिल्लीवरून 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला। त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते। खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महाल। तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छंद मांडत आहे। त्यावेळेस शाहिस्तेखानाने पुण्यात खूप दहशत माजवली होती। त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते। 3 वर्ष शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता। त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाही। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय शितापीने शिरले आणि शाहिस्तेखानाची धांदल उडाली। या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे कापली। आज या घटनेला 350 वर्ष होत आहेत। इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला, याची साक्ष घेऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे। या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते, कारण 1 लाख सैन्य असताना अवघ्या निवडक मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही। असा हा दैदिप्यमान इतिहास या लाल महालात घडला, याचा प्रत्येक पुणेकर आणि महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान आहे। पुण्यातील लाल महाल हे प्रत्येक शिवप्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची वास्तू आहे। याच लाल महालातून एकेकाळी राजांच्या स्वराज्याचा कारभार चालत असे। या लाल महालातून शाहिस्तेखानसारख्या नराधमास महाराजांनी त्याची बोटे तोडून हकलवून लावले होते। राजमाता जिजाऊ महासाहेब यांनी बांधलेला लाल महाल सध्याची लाल महालाची प्रतिकृती पुणे महापालिकेने बांधलेली आहे। राजमाता जिजाऊ महासाहेब यांनी जेव्हा शिवरायांना पुण्यात घेऊन आले तेव्हा पुणे हे उद्ध्वस्त भकास झाले होते। राया रावणाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता। तिथेच एक तुटकी वाहन आणि फुटकी कवडी रोवली आणि सांगितले होते, इथे वस्ती करणे अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्ववंश होईल। या भीतीमुळे लोक पुणे सोडून निघून गेले। लोकांच्या मनातील भीती अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मासाहेब जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि मगच रयत पुण्यात येऊन राहू लागली। पुणे शहर वसवण्यात मासाहेब जिजाऊंचे सर्वात मोठे योगदान आहे। या लाल महालातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लाल महाल परिसरातील समोरील मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांचे शिल्प।